नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज। घरफोडी प्रकरणातील एका विधी संघर्ष बालकास भिलवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्याच्याकडील घरफोडी प्रकरणातील 2,19,000 रुपये किमतीचा मुद्देमाल भिलवडी पोलिसांनी हस्तगत केला आहे। पहाटेच्या दरम्यान दत्तात्रय नारायण देवार्डे राहणार चोपडेवाडी बोरबन तालुका पलूस जिल्हा सांगली यांच्या घराच्या दरवाजाची कडी उचकटून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने बेडरूम मधील तिजोरी मध्ये ठेवलेले 2,26,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे। तसेच देवार्डे यांच्या घरापासून थोड्या अंतरावर राहणारे महेश कुमार संभाजी पाटील वय 35 राहणार पाटील वस्ती सुखवाडी यांच्याही घरातील देवघरामधील तिजोरीचे कुलूप तोडून तिजोरीत ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम 84,000 असा एकूण 3,10,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला होता। या घटनेचा पोलिसांनी शोध घेऊन काही दिवसापूर्वी आर्या दिगंबर भोसले या संशयित आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 1,44,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता। सदर गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने एका विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून 2,19,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एका गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले तासगाव विभाग तासगावचे मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक नितीन सावंत सह पौफो महेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल इनामदार विशाल पांगे मनेश गुरव धीरज खुडे चालक पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील पोना तानाजी देवकुळे सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे विवेक साळुंखे यांनी सहभाग घेतला। सदर घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस करीत आहेत। शिवकुमार खरकांडे सेवन स्टार न्यूज पलूस।